परीक्षा झाली त्याप्रमाणे 18-8 रोजी परीक्षा घेण्यात आली. जर संगणक लिपिक वायर म्हणजे प्रोफेसियन्सी 24 तारखेला घेण्यात आली, त्याप्रमाणे उमेदवाराची यादी जाहीर केली आणि त्यांना आम्ही अपॉइंटमेंट लेटर दिली. आपल्या अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे तज्ज्ञ संचालक म्हणून आपला पद एक नियुक्त करण्यात आलेला आहे, तर त्याची पण अशी जोरासोरात म्हणजे आपल्या गावात नाही तर पूर्ण संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशी चर्चा आहे की बा अध्यक्ष साहेबांचेच घरचं व्यक्ती तुम्ही तज्ज्ञ संचालकामध्ये टाकलेलं आहे म्हणून आपल्या मंडीनं, तर तज्ज्ञ संचालकपदामध्ये ते घरचंच व्यक्ती निवडून आल्यानंतर बा त्याच पद त्याला भेटल्यानंतर ह्या भरतीत पण असं झालं असन की कुठंतरी बा आपल्या जवळचेच लोक टाकावे म्हणून त्यासाठी ह्या लोकांचे एक्सेप्टेशन तुमच्या बऱ्याच चांगले नाही यावे. नाही, असं काहीच नाही झालं. असं काहीच नाही झालं. तुम्ही पडताळणी करू शकता, तुम्ही उमेदवार पाहू शकता कुठून कुठून आहे. अकोला जिल्ह्यातले आहे, दर्यापूर तालुक्यातले आहे, अकोला जिल्ह्यातले दोन उमेदवार आहे, अंजनगाव तालुक्यातले उमेदवार आहे. अशा प्रकारचे उमेदवार आपण निवडतो. आपण निवडणे केले ऑनलाईनच्या परीक्षा पास झाले ना. अच्छा, मला एक थोडक्यात म्हणजे स्पष्ट तज्ज्ञ संचालकाचा जो पद होता आपला, त्या पदाच्या भरतीबद्दल तुम्ही सर दोन म्हणजे तुमचं काय भरती केली आहे त्याच्याबद्दल तर नाही सांगू शकत. तज्ज्ञ संचालकाच्या बद्दल नाही सांगू शकत. तज्ञ संचालकाबद्दल तुम्ही सांगू शकत नाही त्याच्यावर. तर ते सोडून झालं ना. आज कसं आहे की सचिव साहेबांचा लेटर मिळाल्यानंतर तुमच्यावर जे आरोप निघून राहिले, म्हणजे तुम्ही सचिव पदावर आहे, तुमच्यावर ते आरोप येऊन राहिले मंडी संचालकावर समजा, आणि मंडीच्या प्रशासनावर हे आरोप येऊन राहिलेले आहे. तर ह्या आरोप आल्यानंतर आता ते जो मुद्दा आहे जुना की तज्ज्ञ संचालकाच्या पदावर वा घरचाच व्यक्ती लावल्यानंतर हा भरती प्रक्रिया पण महाघोटाळा म्हणून एक सिद्ध होत आहे, ह्या समोरच्या व्यक्तीचा आरोप होता. तज्ज्ञ संचालकाचा जो पार्ट आहे, तज्ज्ञ संचालकाचा जो विषय आहे तो अलग आहे आणि सरळसेवा भरतीचा विषय अलग आहे. तज्ज्ञ संचालक म्हणजे कोण झाले, आमचे पदाधिकारी झाले आणि आमची सरळसेवा भरती टोटल अलग आहे ना. तज्ञ संचालक निवड कोणाच्या हातात होती करणे, शासनाच्या हातात. बरोबर आहे ना. शासनाच्या हातात होता, शासनाने निवड केलेला तज्ज्ञ संचालक, बाजार समितीने किंवा सभापती उपसभापती साहेबांनीचा तज्ज्ञ संचालक निवड थोडी केला. तज्ज्ञ संचालकाची निवड महाराष्ट्र शासनाने केली, त्यामुळं घरचा व्यक्ती आहे कोण व्यक्ती आहे हे याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही ना. नाही, बरोबर, शासनाने निवड केली आहे तज्ञ संचालकाची. त्यामुळं सभापती साहेबांची स्वतः थोडी सांगितलं का बा यांना निवड करा आणि ते निवड करा. सभापती साहेबांचे आणि उपाध्यक्ष साहेबांचे आम्ही सन्माननीय सर्व संचालक मंडळाच्या अखेरीतला विषयच नाही आहे ना. तो निवड करणे हा शासनाचा विषय आहे आणि महाराष्ट्र शासनाने सहकार पणन वस्त्रोद्योग विभागाने त्याची निवड केलेली आहे. त्याप्रमाणे त्याचं रितसर पत्र आहे आपल्याला महाराष्ट्र शासनाचं. त्या महाराष्ट्र शासनाच्या पत्रानुसार DDR साहेबांनी, आमचे माननीय जिल्हा उपनिबंधक साहेबांनी आम्हाला ऑर्डर दिली का हे तुमचे तज्ज्ञ संचालक निवडता तज्ज्ञ संचालकपदी निवड झालेली आहे, शासनाने निवड झाली आहे. त्याप्रमाणे आम्ही रितसर त्यांचं नाव बोर्डावर घेतलं आणि त्यांना नियुक्ती दिली. नियुक्ती म्हणजे आम्ही दिली, शासनाने दिली.